भाजपाला पराभवाची खात्री असल्यानं शेवटचा डाव टाकण्यात आलाय. अनेक ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवण्यात आल्या असे आरोप संजय राऊतांचे आहेत. संजय राऊत यांनी धीम्या मतदान प्रक्रियेवर देखील टीका केलेली आहे. तर पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून कारणं काढली जात आहेत. संजय राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे. म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो, पाहून आलो हे चित्र काय आहे ते. आणि साधारण महाराष्ट्रातल्या 13 च्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली, बिघडवण्यात आली. कारण 13 ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. पण मला खात्री आहे तरीही इंडियाच जिंकणार. मतदान वाढलं तर त्याचा मुळात बेनिफिट आम्हालाच होणार होता जास्त. म्हणून मतदान कमी झालं म्हणजे आमचा काहीतरी हेतू त्याच्यात होता असं समजण्याचं कारण नाही. परंतु यांचा पराभव यांना दिसतोय, मग असे कारणं काढायचे. मतदान कमी झालं, मग मतदानाला लाईन लागली होती. लाईन तर लागलीच होती. आणि म्हणून हे प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी प्रत्येक जणाला सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, कलेक्टरांना दिल्या होत्या की हे वाढवा, मतदान हे वाढलं पाहिजे. मुंबईचा टक्का हा नेहमीपेक्षा जास्त झाला पाहिजे ही त्याच्या मागची आमची भूमिका होती.